द ग्रेट हैप्पीनेस। मनो कूप गम मनो सिठा मनोमया मन साचे पदूठेन भासति वा करोति वा ततो नम दुख मन वेति चक्कं वहतो पदं। संपूर्ण विश्वाला जानी सुख शांति मानवता तथा दुख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुख मुक्तीचे मार्गदाता दुख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतानी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या मंगलमय दिनी 30 जानेवारी 2023 रोजी अकोला शहरातील आपातापा रोड परिसरातील या भूमीमध्ये या परिसरामध्ये पूजनीय भिक्खू सारिपुत्तजी थेरो यांच्या संयोजनातून नियोजनातून अथक परिश्रमातून पूजनीय भिक्खू संघास संघदान दिल्या जात आहे। या निमित्ताने पूजनीय भिक्खू संघाची धम्मदेशना इथे आयोजित केली आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण अकोला शहर आणि जिल्ह्यातील विविध भागांतून इथे उपस्थित आहात तेव्हा प्रथम तुम्हा सर्वांच्या प्रति तथा द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या हित सुखाकरिता तथागतांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे ग्रहण करावे। ज्यांच्यामुळे आम्हाला हे भिक्खू जीवन जगण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली ज्यांचा आदर्श आमच्या जीवनामध्ये आम्हाला कायम पुन्हा पुन्हा प्रेरणा देते असे आमचे गुरुवर्य पूजनीय भिक्खू धम्मसेवकजी महाथेरो यांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो। या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि अकोला जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष पूजनीय भिक्खू बी संघपालजी महाथेरो यांना ही वंदन करतो। मंचावरती उपस्थित सर्व जस भिक्खूंना वंदन करतो। सब्रह्मचारी सर्वांच्या प्रति मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो। सकाळपासून मोठ्या श्रद्धेने आपण इथे आलेला आहात आणि भिक्खूंकडून आपण धम्मदेशना श्रवण करीत आहात। आपण भोजनही घेऊन आलात आणि सुंदर अशा प्रकारचं भोजनही भिक्खू संघाला आपण दान दिलं।
बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमांना आम्ही जातो परंतु बऱ्याच ठिकाणी गोंधळ पाहायला भेटतो, लोकांमध्ये चलबिचलता पाहायला भेटते, कोणी थांबते कोणी उभे राहते कोणी बसते कोणी एकमेकांशी बोलते, लोक स्थिर फार कमी ठिकाणी राहतात। शेवटपर्यंत धम्मदेशना श्रवण करणाऱ्यांपैकी फार कमी मोजके लोक असतात बऱ्याच ठिकाणी, पण इथे मात्र आपण दूर दूर वरून आलात ते धम्मदेशना श्रवण करण्यासाठीच आलात, आणि म्हणून तुम्ही जसे आहात तसेच इथे आहात, निश्चितच आपण श्रद्धावान आहात। कारण आमचे भंतेजी या अकोला शहरात जिल्ह्यात विविध भागांमध्ये भंतेजी आहेत आणि 40-50 वर्षांपासून भिक्खूंचा सहवास आपल्या अकोला जिल्ह्याला शहराला लाभलेला आहे। त्यामध्ये धम्मसेवक भंतेजी असतील, खेमधम्म भंतेजी असतील, धम्मपाल भंतेजी असतील, आता पूजनीय संघपाल भंतेजी आहेत, विनयपाल भंतेजी आहेत, वेगवेगळे भिक्खू आहेत या भागामध्ये लोकांना तयार करणारे, आणि त्यामुळे गावागावांमध्ये आम्ही जातो तर अत्यंत श्रद्धावान लोक आहेत। सकाळी आम्ही रॅली पाहिली, जसं सारीपुत्त भंतेजींनी आम्हाला सांगितलं, रात्री झोपायला 2 वाजले होते खरोखरच, कारण काल सकाळी आम्ही मॉर्निंगला दिल्लीमध्ये होतो, दिल्लीमध्ये नाश्ता केला आणि दुपारचं भोजन नागपुरात घेतलं आणि पुन्हा नागपुरातून मानाला पोहोचलो। मानस ते माना अकोल्याच्या जवळच एका तासावरती मला वाटतं 55 किलोमीटर इकडनं आहे, आणि तिकडनं मग रात्री इकडे मुक्कामी आलो, तर रात्री 1 वाजला होता आम्हाला पोहोचण्यासाठी। तुम्ही जर पाहाल तर आपल्या द ग्रेट हॅपीनेस एक प्रवचन अर्धवट राहिलं होतं, बऱ्याच लोकांची मागणी होती की भंतेजी ते अर्धवट यासाठी राहिलं होतं की हा जो डब्बा आहे समोर रेकॉर्डिंगसाठी ठेवलेला, तर याचं पण लिमिटेशन आहे, याची कधी बॅटरी संपते तर कधी स्टोरेज फुल होते आणि मग रेकॉर्डिंग पूर्ण प्रवचन रेकॉर्ड होत नाही, आणि म्हणून मग ते अर्धवट प्रवचन राहिलं होतं 5 आवरण 5 अडथळ्याच्या संदर्भातील। आणि मग मी आता बसल्या बसल्या विचार केला की थोडक्यात का होईना, तर ते 5 अडथळे कोणते आहेत त्या संदर्भात आपण थोडस बोलूया। तर मी थेट विषयाकडे येतो आहे। आता एकदा भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते आपले, श्रावस्तीमध्ये बरीच वर्ष राहिले भगवान, तिथे राहून अंगुलीमाला बदलवलं भगवंताने, कोशल राजा प्रसेनजीताला बदलवलं, अनेक अनेक राजे लोकांना, ब्राह्मणांना, क्षत्रियांना, वैश्यांना, शूद्रांना बदलवलं भगवंताने। भगवंतामध्ये ती पात्रता होती, भिक्खूंमध्ये ती पात्रता होती, भगवान सगळ्यांकडे गेले, डाकू असलेल्या अंगुलीमाला अर्हत बनवलं भगवंताने, आणि त्यामुळे एकदा एक संगाराव नावाचा ब्राह्मण भगवंताकडे गेला एक दिवस, संगाराव नावाचा ब्राह्मण, आणि भगवंताकडे तो गेला आणि भगवंताला अभिवादन केलं, त्याने वंदन केलं, आणि वंदन केल्यानंतर त्याने भगवंताला प्रश्न विचारला। बरेच लोक भगवंतांकडे जायचे आणि आपल्या ज्या काही दुःखी वेदना असतात त्या भगवंताकडे बोलून दाखवायचे, मग भगवान त्याच्यावर सोल्युशन द्यायचे, उपाय द्यायचे प्रत्येकासाठी। मग तो ब्राह्मण जेव्हा भगवंताला प्रश्न विचारतो तर तो प्रश्नामध्ये असं म्हणतो भगवंताला, भगवान माझा एक प्रॉब्लेम आहे, मला लक्षात राहत नाही, माझं मन एकाग्र होत नाही, मला विस्मरण होते, माझी स्मरणशक्ती कमी झाली आहे। आता मी तिकडे त्या घरी आम्ही भंते लोक बाथरूमला गेलो होतो तर एक दीदी तिथे आली होती आणि ती भंतेजींना विचारत होती, भंतेजी अभ्यासात माझं मन लागत नाही आहे, स्मरणशक्ती कमी झाल्यासारखं वाटत आहे। म्हणजे मुलांचा विद्यार्थ्यांचा पण हा प्रॉब्लेम आहे की मन एकाग्र का होत नाही, ध्यानाला जाणाऱ्या लोकांचा किंवा रेग्युलरली ध्यान करणाऱ्या लोकांचा पण हा प्रॉब्लेम आहे। बऱ्याचदा लोक प्रश्न विचारतात आम्हाला कॉल करून, भंतेजी ध्यान तर करतो आम्ही पण मन एकाग्र होत नाही। आता मला वाटतं तुम्ही पण इथे बसलेले आहात तर तुमच्याही कुणाच्या तर काय बापा, सगळ्यांच्याच मनात असा विचार येत असेल कधी कधी, तर आमची पण तर श्रद्धा आहे भगवंतावरती, आम्ही पण तर ध्यान करतो, जे इन्स्ट्रक्शन दिल्या जातात व्हिडिओ मध्ये ते आम्ही फॉलो करतो, पण तरी सुद्धा मन एकाग्र का होत नाही, हा प्रश्न आहे ना, मन एकाग्र का होत नाही किंवा विस्मरण का होते, म्हणजे लक्षात का राहत नाही, स्मरण शक्ती लो झाली आहे असं का वाटते। तर हा प्रश्न त्या ब्राह्मणाने, संगाराव नावाचा जो ब्राह्मण आहे त्याने भगवंताला विचारला, त्यावर भगवान बुद्धाने मन एकाग्र न होण्यासाठी कारणीभूत असलेले 5 अडथळे 5 आवरण सांगितले। बघा आवरण समजते तुम्हाला,
जस आपण आपल्या फळांच्या भाषेमध्ये टरफल म्हणतो बघा, फळांना टरफल असते, मोसंबीला टरफल असते, ते टरफल खात नाही आपण, मोसंबीचं टरफल खातो का, संत्र्याचं टरफल खातो का, ते काढावं लागते आपल्याला, नंतर आतमध्ये असलेली मोसंबी खातो। असे बरेच काही फळ आहेत, समजा केळी खायची आहे तर त्या सालटासह खातो का, नाही त्याचं आवरण काढतो आणि नंतर आतमध्ये जे आहे केळी ती खातो। तर आवरण जे असते ते आवरण जसे फळांना आहेत तसे आपल्या मनावर सुद्धा पाच प्रकारचे आवरण आहेत की ज्यामुळे आपलं चित्त स्थिर होत नाही, आपलं चित्त एकाग्र होत नाही, आपलं चित्त विस्मरण होते ज्यामुळे। तर भगवंताला जेव्हा विचारलं, मी फास्टली सांगतोय आणि शॉर्ट शॉर्ट मध्ये सांगतोय, त्यामध्ये भगवान त्याला उत्तरादाखल धम्मदेशना देतात आणि त्या ब्राह्मणाला म्हणतात की बघ, तुम्ही कधी ऐकलं असेल तर बाबासाहेबांनी बघा की बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये कायानुपस्सना, वेदनानुपस्सना, चित्तानुपस्सना आणि धम्मानुपस्सना याचा उल्लेख केलेला आहे। तुम्ही कधी ग्रंथ वाचला असेल बाबासाहेबांनी लिहिलेला, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ हा जर कधी वाचला असेल तर। बरेच लोक बघा ध्यानाचा तर काय, आता ते सोशल मीडियावरती आम्ही पाहतो, फेसबुकवर व्हॉट्सअपवर आपल्या लोकांना त्रुटी काढायला फार आवडते। त्रुटी काय काढायची आहे, कुठे त्रुटी काढणारे लोक फारच समाजामध्ये जास्त आहेत आणि मग लोक बरेच त्रुटी काढतात। बाबासाहेबांनी ध्यान स्वीकारलं नाही म्हणतात, विपस्सना बाबासाहेबांनी केली काय, म्हणजे सगळ्याच गोष्टी बाबासाहेबांनी केल्या, म्हणजे यांना बाबासाहेबांचा प्रत्येकच बाबतीत दाखला। तर आम्ही कधी कधी लोकांना बोलतो की ठीक आहे बाबासाहेबांनी उपासना केली नाही आणि ती तुम्हाला मान्य नाही, ठीक आहे, पण बाबासाहेबांनी चार लेकर जाऊ दिले आणि समाजासाठी जीवन समर्पित केलं आणि ते तुम्ही करता का मग तसं, तुम्हाला तर घर सुटत नाही, हा विषय आहे का नाही, पण एकच गोष्ट लावून धरायची आणि म्हणायचं बाबासाहेबांनी स्वीकारली नाही, ठीक आहे, नाही स्वीकारली। बाबासाहेबांनी सर्वोत्तम असं दान दिलं आपल्याला, 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माचं दान दिलं, समाजामध्ये जागृती निर्माण केली, समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संविधान लिहिलं, आपण काय करतोय तशा प्रकारे, हा प्रश्न आपण पण कधी कधी स्वतःला विचारला पाहिजे। तर याच्यावरती मग गप्पत बसतात लोक, बघ भाषण देणारे जे लोक आहे ना काही संघटनेचे वगैरे लोक लय भाषण देतात तावा तावात, भिक्षूंवर तर विरोध बापा विचारूच नका। सगळ्यात सोपा जर कोणतं भाषण असेल आपल्या काही जर जास्त ज्ञानी लोकांसाठी तर भिक्षूंवरती टीका टिप्पणी करणे सर्वात सोपं, कोणत्या भिक्षूच्या बाबतीत त्यांना सांगा ते लगेच त्यांच्यामध्ये त्रुटी दाखवणार, त्यांनी काय केलं म्हणजे, त्यांनी काय केलं म्हणजे, प्रत्येकाच्या बाबतीत। बऱ्याच लोकांशी आमची चर्चा होते, कधी कधी दिल्लीला गेलो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात, तिथे पण एक विद्वान माणूस भेटला, ते म्हणे भंतेजी बाबासाहेबांनी भिक्षूला काय स्वीकारलं नाही आणि मी पण भिक्षूला मानत नाही, म्हणे मीच भिक्षूचं काम करतो, म्हणे कोणती तरी एक बाई आहे म्हणे तिने लग्न केलं नाही, म्हणे कोणत्या तरी कशात संघटनेत वगैरे आहे आणि ती पण भिक्षुणीच आहे, म्हणे फक्त अंगावर चिवर नाही। मी म्हटलो बापा बरं आहे मग अंगावर चिवर नाही आणि मी तर म्हणे कधी समजा कोणाला वंदन करायचं आलंच माझ्या डोक्यात तर मी चिवऱ्याला वंदन करतो, म्हणे तर मी म्हटलं बा ठीक आहे, हे चिवरं वगैरे भरपूर कपडे असतात असे ठेवत राहा आणि त्याला वंदन करत राहा, जमेल का असं, तर नाही जमणार। तर म्हणून लोकांना बघा, लोक आपापल्या पद्धतीने बाबासाहेबांना सांगतात, आपापल्या पद्धतीने बुद्धाला सांगतात आणि भगवंताला काहीतरी म्हणायचं होतं, बाबासाहेबांना काहीतरी म्हणायचं होतं असा लोकांचा एक विचार असतो आणि म्हणून पाच आवरण अडथळे कोणते आहेत की ज्यामुळे आपलं मन स्थिर होत नाही, त्यातला पहिला अडथळा पहिलं आवरण आहे काम छंद, म्हणजे काम वासना। शॉर्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला मराठीतच सांगतो डायरेक्ट, पहिला अडथळा आहे काम वासना, मन कुणाचं एकाग्र होत नाही, मन कुणाचं स्थिर होत नाही, त्यातला पहिला अडथळा आहे की मन एकाग्र त्यांचं होत नाही की ज्यांच्या मनामध्ये काम वासना प्रचंड प्रमाणात आहे। काम वासनेशिवाय ज्यांना बिलकुल काही सुचत नाही त्यांचं मन एकाग्र होत नाही, हे भगवंताने त्या ब्राह्मणाला सांगितलं की पहिलं कारण आहे हे मन एकाग्र न होण्यासाठीच, कारण रात्रंदिवस त्याच त्या विचारामध्ये जर कोणी असेल तर त्यांचं मन, भगवान बुद्ध म्हणाले, एकाग्र होत नाही, हे मन हे कारण पहिलं आहे। तर त्याच्या पुढे जोडलाय बघा, काम वासना ज्यांच्या मनात आहे पहिलं कारण आहे, तर ज्यांच्या मनात काम वासना आहे तर सहा प्रकारचं पाणी आहे,
तुम्हाला पाणी माहिती आहे, पाणी तर आपण सगळेच पितो, तर पाणी किती प्रकारचं आहे माहिती आहे? पाणी रंग बदलते बघा, रंग बदलणार पाणी आहे ना, त्याच्यामध्ये जो रंग टाकला तसं पाणी बदलते। तुम्ही ते आईस्क्रीम वगैरे कधी खाली असेल, आईस कांडी, तर दोन तीन रंग टाकते त्याच्यावरती ती आईस कांडी, बर्फ लावलेला असते त्या गोळ्याला आणि दोन तीन प्रकारचा कलर त्याच्यावरती ते टाकते आणि ते आपल्याला वाटते दोन तीन प्रकारची आईस कांडी कलरफुल आहे। तर पहिलं जे कारण आहे काम वासनेचं, त्या लोकांचं मन कसं असते माहिती आहे तुम्हाला? रंगीन पाण्यासारखं। ज्यांच्या मनामध्ये वासना जास्त असते की ज्यामुळे त्यांचं मन एकाग्र होत नाही, स्थिर होत नाही, त्यांचं मन आहे रंगीन पाण्यासारखं। रंगीन पाण्यासारखं का म्हणत आहे मी माहिती आहे तुम्हाला? पाण्यात जर रंग टाकला आणि आपण चेहरा पाहायला गेलो तर दिसेल का चेहरा? पाण्यामध्ये, स्वच्छ पाण्यामध्ये, नितळ पाण्यामध्ये जर रंग टाकला कोणताही, पाणी रंगीन असेल तर आपला चेहरा दिसू शकते काय? नाही दिसू शकत। म्हणून हे पहिलं कारण आहे की जे रंगीन पाण्यासारखं काम वासना। दुसरं कारण सांगितलं भगवंताने त्याला क्रोध। ज्यांच्या मनामध्ये क्रोध असतो, बघा बरेच लोक असे एवढे क्रोधी असतात की कुणा काय कोणी सहन होत नाही त्यांना, लगेच चिडचिडखोरपणा करणार, लगे याला बोल त्याला बोल, याच्यावर रागाला क्रोध, क्रोध आपण बौद्ध धर्मामध्ये राग म्हणजे आसक्ती आहे, जसं आपण व्यवहारामध्ये राग राग म्हणतो तर तो राग वेगळा आणि बौद्ध साहित्यामध्ये राग हा शब्द जो वापरला तर तो आसक्तीसाठी वापरला। म्हणून क्रोध, आपण जो रागवतो त्याला क्रोध शब्द आहे। क्रोधित होणे हे दुसरं कारण आहे की ज्यामुळे मन एकाग्र होत नाही। आपण जर क्रोधित असेल, क्रोधी प्रवृत्ती बऱ्याच लोकांची असते बघा, म्हणजे नवरा असेल तर बायकोवर क्रोध करते, बायको असेल तर नवऱ्यावर क्रोध करते, कधी लेकर मायबापावर क्रोध करतात, मायबाप लेकरावर क्रोध करतात, तर कोणी क्रोध कोणावर करते, तर कोणी क्रोध कोणावरती करते। ज्यांच्या मनामध्ये क्रोध आहे किंवा ज्यांची प्रवृत्ती क्रोधाची आहे तर त्यांचं मन एकाग्र आणि स्थिर होऊ शकत नाही। तर त्यांच्या मनाची अवस्था कोणत्या पाण्यासारखी आहे माहिती आहे तुम्हाला? क्रोधी मनुष्याची जी प्रवृत्ती आहे ती उकळत्या पाण्यासारखी आहे। तुम्ही जर पाणी उकळायला ठेवलं गॅस वरती, शेगडी वरती, हीटर वरती, तर बघा त्या उकळत्या पाण्यामध्ये आपण चेहरा पाहू शकतो का आपला? उकळत्या पाण्यामध्ये चेहरा पाहू शकत नाही। म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की हे दुसरं कारण आहे क्रोधी प्रवृत्तीचं की ज्यामुळे आपलं मन एकाग्र होत नाही आणि ते मनाची अवस्था आहे उकळत्या पाण्यासारखी। आणि म्हणून उकळतं पाणी जर असेल तर त्याच्यात जसा चेहरा पाहू शकत नाही तसं मनामध्ये जर क्रोध असेल, क्रोधाची प्रवृत्ती असेल तर मन एकाग्र होऊ शकत नाही। दुसरं कारण संपलं। तिसरं कारण जेव्हा भगवंताला विचारलं तर भगवान बुद्ध म्हणाले ज्यांच्या मनामध्ये आळस आहे, आळसाची प्रवृत्ती, ज्यांच्या मनात आळसाची प्रवृत्ती आहे त्यांचं मन एकाग्र होऊ शकत नाही, ते अस्थिर मनाचे असतात। बघा ध्यानाला गेलं की असे करतील, मग हा आळस आहे। आता तुम्ही एवढे जण इथे बसलात तर भंतेजी जसं सांगितलं भंतेजींनी की तुम्ही बसलात तर खरं, पण सगळेच असे शांत बसलेले नव्हते। आम्ही सुरुवातीपासून पाहत होतो तर कोणी जेवायला जात होतं, कोणी उठून जात होतं, कोणी इकडे सरकत होतं, कोणी तिकडे सरकत होतं, कोणी तिच्यासोबत बोल, कोणी हिच्यासोबत बोल। बापा विचारूच नका, पाहुणे आले ना, कार्यक्रम असल्यावर तर तुमच्यासाठी संधीच असते त्या पाहुण्यांशी बोलण्यासाठी। घरी पाहुणचारासाठी कधी बोलवणार नाही, पण कार्यक्रमात जर कधी भेटले तर कार्यक्रम राहते दुसरीकडं आणि हे विचारते मग की सोयरी किती झालं का, त्यांची तब्येत बरी आहे का, मगन हे दागिना कुठून घेतला बापा, डॉक्टरकडे गेले होते का, आणखी नांदवते का, आणखी का गेली का पळून का, काय काय झालंय, ते सारे इथं खिचडी शिजते तुमची। कारण काय? ताळच भरलेलं आहे आणि असं मांडी घालून बसू शकत नाही, एका अवस्थेत बसू शकत नाही। ही मांडी बदलली की दुसरी मांडी, दुसरी मांडी बदलली की तिसरी मांडी, की घाता असा ठेव डोक्याला, लाव इकडं बघ तिकडं बघ, तर हे सगळे आळसाचे लक्षण आहेत। आणि भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य स्थिर का होत नाही, मनुष्य एकाग्र का होत नाही, तर त्याचं तिसरं कारण काय आहे? आळस हे तिसरं कारण आहे। आणि आळसाला तिसऱ्या पाण्याची उपमा दिली आहे आणि ती म्हणजे शेवाळलेलं पाणी। शेवाळलेलं पाणी माहिती आहे तुम्हाला? शेवाळलेलं पाणी असते बघा, तुम्ही कधी पडले नसाल बापा, आम्ही लहानपणी पडलो नदीमध्ये, तुम्ही कधी उतरले तर नदीतलं पाणी जेव्हा कमी कमी होते किंवा थोडस साचलेलं असते तर तिथे शेवाळ तयार होते आणि त्या शेवाळावरती आपला पाय जर पडला आणि तो पाय जर कधी सटकला तर चारी मुंड्या चित आपण।
नाही का, दुसऱ्याला ते दोष मला धरलत नाही, इथं दगडच ठेवला नाही, दुसऱ्याला दोष देण्यात बापा एकच नंबर। भगवंतानं तर सांगितलं अत्त दीप भव स्वयं प्रकाशित व्हा, स्वतःचे प्रकाश स्वतः बना, स्वतःच्या मनाला निर्मळ बनवा, अंतर्मुख बना। परंतु लोकांचा स्वभाव असतो बहिर्मुखी, फार क्वचित लोक बोटावर मोजण्या एवढे लोक असतात अंतर्मुखी, पण बहुसंख्य लोक असतात बहिर्मुखी, म्हणजे इतरांकडे लक्ष देणारे, इतरांमध्ये चुका आणि त्रुट्या काढणारे लोक जास्त असतात, पण स्वतःला तपासणारे, स्वतःवरती फोकस करणारे, स्वतःवर लक्ष केंद्रित करणारे, मनाला निर्मळ बनविण्यासाठी असे फार कमी लोक असतात। म्हणून तिसरा अडथळा सांगितला भगवंताने आळस, आणि आळस कसा आहे, शैवाळलेल्या पाण्यासारखा आहे, ना ते पिऊ शकतो ना त्याच्यामध्ये आपण उतरू शकतो चालू शकतो, कारण चालू शकत नाही, पाय सटकते। म्हणून ही तिसरी अवस्था भगवंताने सांगितली आहे प्रवृत्ती, की ज्यांच्या मनामध्ये आळस असेल त्यांचं मन एकाग्र होत नाही, कारण भगवंताने सजगता सांगितली आहे, सजगता सांगितली आहे ना, एकाग्र होण्यासाठी आपल्याला आपलं शरीर स्थिर ठेवावं लागेल, पण शरीर हे मन असं आहे, भगवंताने माकडाची उपमा दिली, मनाला कशाची उपमा दिली आहे, माकडाची उपमा दिली म्हणाला, कारण ते एकाच अवस्थेत जास्त वेळ थांबत नाही, पंच पकवान दिसते की म्हणते कधी कधी खाऊ, आणि खाल्यावर म्हणते आता जास्त झालं म्हणते आता झोप दे म्हणते मला, झोपलं की पुन्हा म्हणते भूक लागली म्हणते अजून खाऊ दे मला, म्हणजे एकाच अवस्थेत आपलं मन आपल्या शरीराला बसू देत नाही, कोणत्याच अवस्थेत बसू देत नाही, जास्त चालू देत नाही, जास्त धावू देत नाही, जास्त मांडी घालून बसू देत नाही, जास्त गुडघ्यावर बसू देत नाही, जास्त बोलू देत नाही, जास्त शांत बसू देत नाही, शांत बसलं की म्हणते बोल म्हणते, आणि लय बडबड करत असलं कोणीतरी उपदेश करत आहे बा, भगवंत म्हणाले की शांत बसावं, संयमाने वाचेचा संयम ठेवा, लक्षात आलं की म्हणते अर बोलू नये म्हणते, शांत बसायला सांगितलं भगवंत, पुन्हा बोलायला सुरुवात करते पुन्हा म्हणते अर भगवंताने सांगितलं वाचेचा संयम ठेवायला, पुन्हा संयम ठेवतो, संयम ठेवते, याला कोणी बडबड करणार भेटलं की पुन्हा बोलते, विस्मरण होते लगेच आणि पुन्हा बडबड करायला लागते। तर अशा प्रकारे बघा, हे आळस जी काही आहे आपल्याला घेरते, आणि म्हणून आळसामुळे आपण एकाग्र चित्त होऊ शकत नाही, हे तिसरं कारण भगवंताने सांगितलं। चौथं कारण भगवंताने सांगितलं बघा, की ज्यामुळे मन स्थिर होत नाही, एकाग्र होत नाही, त्याला म्हटलेला आहे भ्रांती। भ्रांती समजते, भ्रांती समजते की नाही, कधी कधी तुम्ही म्हणता ना कोणाला अरे तू भानावर नाही म्हणता, हे लवकर समजते, कोणी बाई पोरगी माणूस कोण जे असेल अरे तू भानावर आहे का म्हणता, तू काय बोलतो, तर भानावर नसणे म्हणजे भ्रांतीत जातात। दारू पिणाऱ्या माणसांसारखं वागणे, दारू पिणाऱ्या माणसाला काही समजत नाही, ते शिव्या देते मारते, मी मारल्यावर मरते की काय हे समजत नाही, भ्रांतीत असेल तर शिव्या देतात लोकांना, बोलून झाल्यावर म्हणतात अर चुकलं म्हणतात माझं, बोलायला नव्हतं पाहिजे, म्हणजे भानावर नसणे म्हणजे भ्रांती। आणि जे भानावर नसतात किंवा ज्यांना भ्रांतीने घेरलेलं आहे, भगवान बुद्ध म्हणाले ते मन एकाग्र करू शकत नाही, आणि ज्यांचं मन भ्रांतीने भरलेलं आहे त्यांना कोणत्या पाण्याची, कोणत्या पाण्याचं नाव दिलं माहिती, प्रवृत्ती म्हटलेलं आहे, हवेनं हलणारं पाणी आहे ना, पाणी हवेनं हलते कधी कधी बघा, हलणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा आपला चेहरा पाहू शकत नाही, हलणाऱ्या पाण्यामध्ये पाहू शकतो का, नाही पाहू शकत, पाणी स्थिर असेल एकदम नितळ असेल तर त्याचा चेहरा पाहू शकतो। म्हणून हे चौथं कारण भ्रांती सांगितलंय, आणि आपण भ्रांती मध्ये जे काही आहे ते बिघडतो लगेच, म्हणजे बोलता बोलता शांत बसतो, शांत बसल्यावर बोलतो, एकाच अवस्थेत असल्यावर एकाच अवस्थेत राहत नाही, किंवा एक ऐकणं झालं की दुसरं ऐकतो, जसं आता मी तुम्हाला मगाशी म्हणालो की माकडाला म्हणाला माकडाची उपमा दिली, कारण माकडाचा काय गुणधर्म आहे की एकाच अवस्थेत तो राहत नाही, तुम्ही माकडाला जर कधी पाहिलं आंब्याच्या झाडावर जरी गेलं माकड तर एकच आंबा माणसासारखा पूर्ण खात नाही, त्याचा एक घास खाईल दुसरा आंबा तोडते, तो एक घास खाईल पुन्हा दुसऱ्या झाडावर जाते ते खाते, भुईमुगाचा वेल उपडते त्याचे दोन तीन शेंगा खाते, अजून तिसरीकडे जाते, माकडाचे स्वभाव आहे गुणधर्म आहे। तसाच माणसाच्या सुद्धा मनाचा स्वभाव आहे, ते एकाच अवस्थेवर टिकत नाही, कधी धार्मिक होते तर कधी अधार्मिक होते, कधी प्रेमाने बोलते तर कधी रागावून बोलते, कधी उपकार करते तर कधी म्हणते मी काय उपकार करू का म्हणते आणि मीच करू का म्हणते, बघा तुम्ही, लोक कधी प्रेमाने बोलतील तर लगेच रागावतील, कधी दानधर्म करतील तर कधी कंजूसी करतील,
कधी श्रद्धा व्यक्त करतील तर कधी अश्रद्धावान बनतील. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की हे चौथं कारण जे आहे ते भ्रांतीचं कारण आहे. आणि त्यामुळे ज्यांच्या चित्तामध्ये भ्रांतीची प्रवृत्ती आहे त्यांचं मन एकाग्र होत नाही. आता पाचवं कारण तुम्हाला सांगतो. भगवंताने सांगितलं की ज्यामुळे मन एकाग्र होत नाही, ज्यामुळे मन आपलं अस्थिर असते, विस्मरण होते, आणि ते म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले संशय. संशय हा मात्र तुमच्यासाठी आणि सगळ्यांच्यासाठी कौटुंबिक जीवन जगणाऱ्या लोकांसाठी, गृहस्थ लोकांसाठी भयंकर आहे. पेपरमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येतात, टीव्हीवरती कधी कधी बातम्या येतात, पत्नीवर संशय घेतल्यामुळे तिला संपवलं. कालच भंतेजी सांगत होते कुठंतरी एक बातमी आली म्हणे माय बापानंच पोरीला संपवलं, भावानं वडिलानं एका पोरीला संपवलं म्हणजे तिचा खून केला, तिची हत्या केली, काहीतरी कारण घडलं असेल असं असं तसं काहीतरी. संशयामुळे बऱ्याच स्त्रियांना जाळल्या जाते, संशयामुळे बऱ्याच स्त्रियांना विष पाजवल्या जाते, संशयामुळे बऱ्याच स्त्रियांना मारून तिच्या डोक्यात दगड घालून तिला जीव मारल्या जाते. संशयामुळे एवढ्या वाईट गोष्टी घडतात संसारातल्या लोकांकडे भयंकर. आणि भगवान बुद्ध म्हणाले ज्यांची संशयाची प्रवृत्ती असेल त्यांचं मन गढूळ पाण्यासारखं असत. ज्यांच्या मनामध्ये संशयी प्रवृत्ती आहे त्यांचं मन कोणत्या पाण्यासारखं आहे, गढूळ पाण्यासारखं. आणि गढूळ पाण्यात आपलं आपला चेहरा पाहू शकतो का आपण? नाही पाहू शकत. म्हणून संशय हे पाचवं कारण आहे की ज्यामुळे आपलं मन एकाग्र होत नाही. तर असे किती कारण आहेत? पाच कारण. आणि आता पाणी किती प्रकारचं झालं? पाच प्रकारचं. मग आता या प्रवृत्त्या संपवण्यासाठी जेव्हा आपण संपवू या प्रवृत्त्या, ह्या प्रवृत्त्या आपण जेव्हा संपवू, हे पाचही अडथळे जेव्हा दूर होतील आपल्या चित्तातून, हे पाचही अडथळे जेव्हा दूर होतील, हे पाचही आवरण जेव्हा दूर होतील, तेव्हा आपलं मन कसं बनेल? शुद्ध बनेल, निर्मळ बनेल, नितळ बनेल. की जसं नितळ पाण्यामध्ये जर चेहरा पाहिला तर तो जशा तसा आपल्याला दिसतो. म्हणून भगवंताने बघा धम्मपदाच्या गाथेमध्ये सांगितलंय सचित्त परियोदपनम येतं बुद्धान सासनं. सचित्त परियोदपनम म्हटलं बघा सब पापसच्या गाथेमध्ये. सचित्त परियोदपनं, स्वतःच्या चित्ताला परिशुद्ध म्हणजे निर्मळ बनवणे, याला बुद्धाचं शासन म्हणतात. बुद्धाच्या शासनाचा हा हेतू आहे की मनुष्याच्या मनाला निर्मळ आणि शुद्ध बनवणे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या मनाला निर्मळ शुद्ध बनवायला सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे भंतेजींनी सांगितलं बघा, आम्ही त्या दिवशी अमरावतीला होतो वडाळीला, तिथे आम्ही सांगितलं की जसं एखादी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग परिपूर्ण होण्यासाठी जशा तीन गोष्टी आवश्यक आहेत, म्हणजे त्याला निवासस्थान जेव्हा तेव्हा आपण संबोधू शकतो जेव्हा त्या बिल्डिंगचा पाया व्यवस्थित असेल, त्या बिल्डिंगच्या भिंती व्यवस्थित असतील, आणि बिल्डिंगला छत असेल तर ती बिल्डिंग इमारत परिपूर्ण होऊ शकते, तिथे माणसं राहू शकतात. तशी बुद्ध धम्माची जी बिल्डिंग आहे ती तीन सिद्धांतांवर आधारित आहे. माहिती आहे तुम्हाला, त्या दिवशी प्रवचनामध्ये मी सांगितलं त्यातला पाया जो आहे, भंतीजी ज्या धम्मस्थित भंतीजी आमचे पूजनीय ज्या विषयावर बोलले, तर सील हा बुद्ध धम्माचा पाया आहे. सील सदाचार ज्याला म्हणतो तो बुद्ध धम्माचा पाया आहे. आणि समाधी मार्ग जो आहे तो बुद्ध धम्माचा भिंती आहे. आणि प्रज्ञा ही बुद्ध धम्माच्या सिद्धांतातील छत आहे. म्हणून सील, समाधी आणि प्रज्ञा हे तीन सिद्धांत बुद्ध धम्मामध्ये एक महत्वपूर्ण आणि मुख्य सिद्धांत सांगितलेले आहेत. आणि हे सिद्धांत भगवंताने निर्मळ मन बनविण्यासाठी वापरलेले आहेत. आणि त्या काळामध्ये मग आम्रपाली असेल किंवा अंगुलीमाल असेल किंवा राजे लोक असतील, त्या सगळ्या लोकांना याच पाच आवरणांना नष्ट करण्यासाठीचा उपदेश दिला भगवंताने. प्रत्येकाला सांगितलं भगवंताने की आपल्यातली काम वासना आपण थांबवली पाहिजे. भिक्खूंनाही उपदेश करताना हेच म्हणाले आणि ग्रहस्थांनाही उपदेश करताना भगवान हेच म्हणाले. कारण कामराग काम वासना असेल तर आपलं मन एकाग्र होऊ शकत नाही. की जसे बैल, रेडे आणि पशु पक्षी प्राणी जे असतात
ते बघा काम वासनेने जेव्हा भरतात तेव्हा त्यांना काहीही सुचत नाही आणि म्हणून मनुष्याच्याही मनाचं असंच आहे. जेव्हा काम वासना मनुष्याच्या मनात निर्माण होते तेव्हा तो मनुष्य मनाला एकाग्र आणि स्थिर करू शकत नाही. जी क्रोधी व्यक्तीची प्रवृत्ती आहे तीही आपल्या मनाला एकाग्र आणि स्थिर बनू देत नाही. त्यानंतर आळसवाली जी प्रवृत्ती आहे तीही मनाला एकाग्र बनू शकत नाही. त्यानंतर भ्रांतीवाली जी प्रवृत्ती आहे तीही मनाला एकाग्र बनू शकत नाही. आणि जी भगवान बुद्ध म्हणाले सर्वात शेवटीची संशयाची प्रवृत्ती जी आहे तीही आपल्या मनाला एकाग्र बनू देत नाही, शांत बनू देत नाही. म्हणून प्रत्येक ग्रहस्थांनी, उपासकांनी आणि भिक्खूंनी या पाच विषयाचा अभ्यास केला पाहिजे प्रॅक्टिकली. कारण प्रवचनाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून आणि पुस्तकांच्या माध्यमातून या पाच आवरणांना आपण दूर नाही करू शकत. तर त्यासाठी प्रॅक्टिकली आपल्याला ध्यान साधनेच्या समाधी मार्गावरती आरूढ व्हावं लागेल, ध्यान करावं लागेल आणि काया वाचा मनावर संयम ठेवावा लागेल. याचं म्हणजे गुपित जे आहे की कोणत्या मार्गाने या पाच आवरणांना, अडथळ्यांना दूर करू शकतो आपण, तर त्याचा मार्ग आहे आपल्या वाचेचा संयम, आपल्या मनाचा संयम आणि आपल्या शरीराचा संयम. म्हणजे काया वाचा आणि मनाचा संयम या मार्गाने जर आपण चाललो, तशा प्रकारे प्रात्यक्षिक आपण करत राहिलो, म्हणजे प्रॅक्टिकली आपण तशा प्रकारे वर्क करत राहिलो, तर निश्चितपणे या पाच अवगुणांना, अडथळ्यांना आपण कमी आणि कमी करू शकतो. इथे वेळ कमी असल्या कारणाने मी हे शॉर्ट मध्ये आणि अगदी फास्टली तुम्हाला पाच आवरण, पाच अडथळे सांगण्याचा प्रयत्न केला. हालांकी आपल्या द ग्रेट हॅपीनेस या चॅनल वरती विविध विषय आहेत. वर्षावासाच्या पिरियड मध्ये तर आम्ही संपूर्ण वर्षावासामध्ये महामंगल सूक्तच शिकवलं बघा, त्यातलाही काही भाग राहिला होता. 3 महिने तुम्ही जर आपल्या चॅनल वरती जाल तर 38 प्रकारचे जे मंगल आहेत तर ते सगळेच्या सगळे आम्ही घेतले. जसे की असे वनाच बालानंद याच्यावरती एक प्रवचन आहे, असे वनाच बालानंद, पंडितानंद सेवना ह्याच्यावरती एक प्रवचन आहे, पूजाच पूजनीयानंद ह्याच्यावरती एक प्रवचन आहे. असं करत करत भगवंताच्या वाणीतील महामंगल सूक्तातील भगवंताने जो एक एक शब्द त्याचं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक ह्या दोन्ही बाजू ज्या भगवंताने सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही भाष्य करण्याचा प्रयत्न केलाय आमच्या अल्प ज्ञानाच्या माध्यमातून. तेव्हा आपण आमच्या चॅनलला भेट द्यावी, विविध विषयांवरती प्रवचन आहेत ते प्रवचन ऐकावेत, चॅनलला सबस्क्राईब करावं, बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी चॅनलला लाईक करत राहावं, कमेंट्स करत राहाव्यात आणि एक दुसऱ्याला ती प्रवचन पाठवावीत. मला वाटतं आम्ही अकोल्याला जे आलो किंवा आता इकडे तिकडे इतरत्र जे काही फिरतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेड्यागावामध्ये शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही फिरतो आहे आणि एवढे लोक फोन करू करू आमच्याकडे या आमच्याकडे आमच्याकडे या, तर मला वाटतं याचं सर्वस्वी श्रेय युट्यूबच्या मालकाला दिलं पाहिजे. आम्ही रोज मंगल मैत्री करताना युट्यूबच्या मालकाबद्दल मंगल मैत्री पण करतो, त्याची आपली काय ओळख नाही. परंतु आता सध्या जलद गतीने प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये जे भिक्खूंची प्रवचन सुरू आहेत तर त्याला कारणीभूत आहे यूट्यूब. आणि त्यामुळे युट्यूबचा तुम्हीही वापर करा, कारण आपले काही चॅनल्स नाही आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आपल्याकडे नाही आहे, आपले चॅनल नाही आहे, रिमोट दाबला की सगळ्या धर्माचे धर्मगुरू तुम्हाला टीव्ही वरती दिसतात. आणि म्हणून मी लोकांना आम्ही आता सांगत आहोत की टीव्ही आता बंदच केल्या बापा, लोक सांगतात बनतेली आता आम्ही ते सिरियलही पाहत नाही आणि चित्रपटही पाहणं सोडून दिले. कारण सिरियल लावलं की सुरुवातीलाच कोणाचा तरी काहीतरी दाखवत, पूर्ण त्या सिरियल मध्ये चित्रपटामध्ये कोणाचं काय काय दाखवते आणि एखाद्या घरात कुठेतरी भगवंताची मूर्ती फक्त दाखवते पण त्याच्याबद्दल बोलल्या जात नाही, त्याच्याबद्दल चर्चा केली जात नाही. म्हणून सोशल मीडियाचा आपल्या सगळ्याच बांधवांनी होईल तेवढा लाभ उचलून घेतला पाहिजे. काय सांगू शकत नाही बापा याच्यावर ज्ञान आणते काय सांगा, कारण जग एवढं जवळ आलं याच्या माध्यमातून. जगभरातून कधी कधी फोन येतात, भारतीय लोक जे विदेशात गेले ते युट्यूबवर प्रवचन ऐकतात, म्हणते जी तुम्ही जरी औरंगाबादला, अकोल्याला बोलले, अमरावतीला बोलले, उल्हासनगरला बोलले, मुंबईत बोलले, पण आम्ही इथे तुम्हाला ऐकतो.
आम्ही बुद्धगयेच्या सहलीत गेलो तर बऱ्याच ठिकाणाहून लाईव्ह केलं आम्ही या चॅनलच्या माध्यमातून, तर बरेच लोक म्हणे म्हणते की आम्ही तर बुद्धगया पाहिली नाही पण तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मात्र लाईव्ह थेट प्रक्षेपण आम्हाला पाहायला मिळालं, धम्म दिसनाही ऐकायला मिळाली आणि माहिती पण ऐकायला मिळाली. आणि म्हणून मी मुद्दाम याच्यावरती बोलतोय, जेवढ्या भिक्खूचे चॅनल्स असतील त्या सगळ्या चॅनलला सबस्क्राईब करत जा, ते प्रवचन ऐकत जा आणि एक दुसऱ्याला पाठवत जा. गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हनिंग चे मेसेज पाठवण्यापेक्षा, तिळगुळ घ्यान गोड गोड बोलाचे मेसेज पाठवण्यापेक्षा आणि दुसऱ्याच्या धर्मावर काय काय नको नको त्या पोस्ट व्हायरल करण्यापेक्षा आपल्या भिक्षूंच्या आपल्या धम्मगुरूंचे प्रवचन जर तुम्ही एक दुसऱ्याला पाठवले तर बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी तुमचं योगदान होईल आणि तुमचं पुण्यकर्म तुम्हाला संपादन करायला मिळेल. तेव्हा वेळेच्या अभावी मी अधिक न बोलता इथेच माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. साधू 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 भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब बुद्धान भाविन सदा सुति भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब मंगलं रखन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. माझ्याकडून बोलत असताना काही अपराध घडला असेल तर पूजनीय भिक्खू संघाला मी क्षमा मागतो. The great happiness.